हॅलो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे STI आणि ASOचा एक्झाम पॅटर्न. आपण ह्याच्या अगोदर PSIचा सुद्धा एक्झाम पॅटर्न बघितला आहे, त्याच बेसवरती आपण MPSCच्या STIचा आणि ASO असिस्टंटचा एक्झाम पॅटर्न काय असतो तो डिस्कस करूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ही स्पर्धा परीक्षा असल्यामुळे ह्याच्यामध्ये प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. त्यातल्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमध्ये 100 मार्काची ही एक्झामिनेशन असते. त्याच्यामध्ये एकच पेपर असतो ज्याचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी, इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो जनरल ॲबिलिटी टेस्ट. याच्यामध्ये जो सिलेबस असतो ह्याच्यामध्ये साधारण फक्त एवढं लक्षात ठेवा की 6वी ते 12वीपर्यंत जे आपण शिकलो आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता आणि अंकगणित असे 6-7 विषय असतात जे आपण शाळेमध्ये 6वी ते 12वीच्या बेसवर शिकलो आहे. परीक्षेचा बेससुद्धा असाच असतो. डिटेल सिलेबस डिस्कशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे करूया. आता आपण फक्त एक्झाम पॅटर्न्स बघूया आणि एक थोडीशी सिलेबसच्या संदर्भातली एक आयडिया बघूया. तर सामान्य क्षमता चाचणी म्हणजे 6वी ते 12वीच्या बेसवरती जी शाळेची पुस्तकं आहेत ती, प्रश्नसंख्या असते 100 प्रश्नसंख्या गुण 100 म्हणजे 1 गुण 1 प्रश्नासाठी असतो आणि असे एकूण साधारण बघायला गेलं तर 7 तरी सब्जेक्ट असतात ज्याच्यामध्ये मी सांगितलं हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी, जनरल सायन्स, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर अशा पद्धतीने असतात. ठीक आहे, तर एकूण एका प्रत्येक सब्जेक्टला जर आपण वेटेज पकडलं तर साधारण 15 ते 20 हे प्रत्येक विषयाचं वेटेज असू शकतं किंवा असतं. ठीक आहे, याचा दर्जा काय असेल? दर्जा असतो पदवी. पण पदवी जरी दर्जा असला, ग्रॅज्युएशन जरी दर्जा असला, तरी मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स या परीक्षेचा बेसच 6वी ते 12वीची स्टेट बोर्डाची पुस्तकं, SSC बोर्डाची पुस्तकं हा त्याचा बेस आहे. माध्यम प्रश्न जे येतात हे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये येतात. MCQs आहेत हे लक्षात ठेवा, कुठेही रिटर्न नाही आहे, MCQs आहेत. त्यामुळे प्रश्न मराठीमध्ये येतो आणि तोच प्रश्न इंग्लिशमध्ये येतो, त्यामुळे माध्यम ही अडचण ठरणार नाही. परीक्षेचा कालावधी 1 तास असतो, म्हणजे तुम्हाला 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. याचा अर्थ काय? तुम्ही टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमली पाहिजे. ह्या परीक्षेचा एक आहे की टाईम मॅनेजमेंट तुम्हाला कशी जमते ते, आणि मी सांगितल्याप्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ टाईप असतो हा, ऑब्जेक्टिव्ह म्हणतो आपण त्याला. अशा पद्धतीने प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असते. निगेटिव्ह मार्किंग ऑब्व्हियसली लक्षात ठेवा, निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे फक्त टाईम मॅनेजमेंट असून नाही चालत, तर हाऊ टू अटेम्प्ट द क्वेश्चन पेपर याची एक मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे तुम्हाला प्रश्नांशी आणि प्रश्नपत्रिकेशी खेळता आलं पाहिजे. निगेटिव्ह मार्किंगमध्ये जर तुम्ही लटकलात तर तुम्ही खूप सारे प्रश्न सोडवूनसुद्धा आणि खूप सारे प्रश्न बरोबर असूनसुद्धा तुम्ही अपात्र ठरता. याचं कारण एक सिम्पल एक्झाम्पल आपण कट ऑफच्या वेळेला डिस्कस केलं होतं. पण मागच्या वेळेला समजा 45ची मेरिट लागत असेल, म्हणजे 45 मार्क तुम्हाला पाहिजे असतील, 100 प्रश्नांची आणि 100 मार्कांची पत्रिका आहे, त्यातले एखाद्या विद्यार्थ्याने 80 प्रश्न सोडवले, त्याचे 30 चुकले, 50 बरोबर आले, तर 50 बरोबर आले म्हणजे खूप चांगले आले. मेरिट तर 45 आहे, पण जे 30 चुकले त्याला जर आपण वर्कफोर्सनी वगैरे पकडलं तर तो साधारण मग काटावर जातो किंवा त्याच्याही मागे जातो आणि मग 1-2 मार्कांनी तो राहतो. ठीक आहे, मग आपण म्हणतो अरे 1 मार्कांनी परीक्षा गेली, 2 मार्कांनी गेली, 3 मार्कांनी गेली, तर तो 1-2 मार्कांनी गेलेला नसतो, तो बराच 25-30 प्रश्न त्यांनी चुकवलेले असतात. कारण निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. तुम्ही निगेटिव्ह मार्किंगचा व्हिडिओ बघितला तुम्हाला कळेल की राज्यसभेला 1/3 आहे आणि क्लास 2 कंबाईन एक्झामिनेशनला जी निगेटिव्ह मार्किंग आहे ती 1/4 आहे. ही कशी पकडायची याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो एकदा तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की कशी कॅल्क्युलेशन केलं जातं ते. 0.25 मार्क्स केले जातात एका क्वेश्चनमधून. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. हे फॉर इज अ फ्रॉम आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. मेन्सला जेव्हा आपण जातो, जी मुलं प्रीला क्वालिफाय होतील, साधारण कट ऑफ किती लागतो म्हणजे किती मार्क पडल्यावर आम्ही मेन्सला जाऊ हे डिपेंड करतं तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरताय आणि त्या कॅटेगरीची मेरिट किती लागते. तुम्ही ह्याच्या अगोदर एक कट ऑफ ॲनालिसिसचा एक व्हिडिओ बनवला आपण STIचा, तो बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही ज्या कॅटेगरीतून फॉर्म भरला आहे त्या कॅटेगरीतून पास होण्यासाठी म्हणजे मेन्सला क्वालिफाय होण्यासाठी साधारण किती मार्कांची गरज असते. त्या पद्धतीने अभ्यास करून, त्या पद्धतीने क्वेश्चन पेपरची स्ट्रॅटेजी ठरवून जर तुम्ही अभ्यास केलात
तर तुमचं यश नक्की आहे. ठीक आहे, त्यामुळे पेपर पॅटर्न आणि पेपर पॅटर्ननुसार स्ट्रॅटेजी कट ऑफला लक्षात घेऊन जर तुम्ही केलीत आणि त्या पद्धतीने जर क्वेश्चन पेपर अटेम्प्ट केला तरच तुम्ही सक्सेस व्हाल. हाच एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा फंड आहे. आता येऊया मेन्सकडे. जी मुलं मेन्स क्वालिफाय होतील ती मेन्स 400 मार्काची, हा आत्ता बदल झाला आहे. ह्याच्या संदर्भामध्ये पण एक व्हिडिओ आपण बनवला आहे, कारण ह्याच्या अगोदरचा पॅटर्न थोडासा वेगळा होता, हा आत्ताचा करंट पॅटर्न आहे. ह्याच्या संदर्भात व्हिडिओ आपण बनवलेली आहे, तो एकदा बघून घ्याल. या मेन्सनुसार एकूण मेन्स 400 मार्काची असते, त्याच्यामध्ये एकूण 2 पेपर असतात. पेपर 1 संयुक्त पेपर. आता संयुक्त पेपरचा अर्थ काय, तुम्हाला माहिती आहे की ह्याची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन PSI STI ASO हे कंबाईन होते, तर पण मेन्स वेगळ्या होतात. पण मेन्समध्ये जे 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2, त्यातला हा जो पेपर 1 आहे हा संयुक्त होतो, म्हणजे तिघांसाठीसुद्धा एकच असतो. ठीक आहे, म्हणून त्याला संयुक्त पेपर म्हटलं आहे. त्याच्यामध्ये मराठी विषयासाठी एकूण 100 गुण आहेत आणि 100 गुणांसाठी प्रश्नसंख्या 50, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण अशा पद्धतीने. याची जी लेवल आहे, डिफिकल्टी लेवल, ही डिफिकल्टी लेवल आहे 12वी मराठीमध्ये. तर मराठीचा पेपर आहे, मराठीमध्ये असतो आणि माध्यम आहे मराठीच. ठीक आहे, इंग्लिश एका पेपरमध्ये ते सेक्शन्स आहेत बरं का. इंग्रजी एकूण गुण 60 आहेत, प्रश्न 30 आहे, म्हणजे ते एका प्रश्नाला 2 मार्क. इंग्लिश पेपर आहे, लेवल पदवी आहे याची, ग्रॅज्युएशन लेवल तेवढं तरी इंग्लिश आलं पाहिजे. आणि माध्यम ऑब्व्हियसली इंग्लिश पेपर इंग्लिशमध्ये असतो, इंग्रजी, त्यामुळे त्याचे क्वेश्चन फक्त इंग्रजीमध्ये असतील आणि मराठीचे प्रश्न फक्त मराठीमध्ये असतील. सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानमध्ये काय असतं हे तुम्हाला सिलेबस डिस्कशनच्या वेळेला मी डिटेल सांगेन, पण तरीसुद्धा एकूण 40 गुण असतात आणि त्या 40 गुणासाठी 20 प्रश्न आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण अशा पद्धतीने. दर्जा पदवी आहे, पण मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये ह्याचा पेपर असतो. असे मिळून प्रश्नसंख्या 100 होते आणि गुण मात्र होत आहे 200. ठीक आहे, त्यामुळे 200 गुणाचा आहे, पण कालावधी मात्र किती, 1 तास आहे, हे लक्षात घ्या. याचा परिणाम कुठे होणार आहे, याचा परिणाम पर्सेंटाईल मेथडचे कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये होईल, बाकी काही नाही. पेपर 2 जो आहे हा प्रत्येकाचा वेगळा असेल, PSIचा वेगळा, ASOचा वेगळा, STIचा वेगळा. ठीक आहे, तुम्हाला सिलेबसमध्ये तरी, तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये तरी दिसलं की पेपर 2 PSI असो, STI असो, असिस्टंट असो, लिहिलं आहे काय, सामान्य क्षमता चाचणी आणि पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान. तरीसुद्धा हा पेपर 2 तिघांचाही वेगळा आहे, तिघांच्या सिलेबसमध्ये बऱ्यापैकी वेगवेगळा बदल आहे. तर आपण जेव्हा सिलेबस डिस्कस करू, त्या सिलेबस डिस्कशनमध्ये तुम्हाला हा फरक लक्षात येईल. पण हा पेपर 2 आहे हा तिघांसाठीसुद्धा वेगळा असेल. 200 गुण असतील, प्रश्नसंख्या 100 असेल, म्हणजे 1 प्रश्न 2 मार्काला, दर्जा पदवी, माध्यम मराठी आणि इंग्रजी आणि वेळ 1 तास अशा पद्धतीने आहे. आधीचा जो पेपर पॅटर्न होता तो पण असाच होता, फक्त काय होतं की तेव्हा एका प्रश्नाला 1 गुण होता, आता एका प्रश्नाला 2 गुण आहेत. फरक कुठे पडेल, तर पर्सनटाईल मेथडमध्ये पडेल, कारण जेव्हा तुम्ही मेन्स क्वालिफाय होता, ही मेन्स जेव्हा तुम्ही क्वालिफाय होता आणि मग जेव्हा तुम्ही फायनल मेरिट लागते, लक्षात ठेवा PSIलाच फक्त फिजिकल आणि फिजिकलनंतर इंटरव्ह्यू आहे, STI असिस्टंटला इंटरव्ह्यू नाही. त्याच्यामुळे मेन्सच्या मार्कावरच मेरिट लागते, पण मेरिट जी लागते ही मेरिट पर्सनटाईल मेथडने लागते. पर्सनटाईल मेथड काय असते ह्याच्यावरती आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे, तो जाऊन नीट समजून घ्या. डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, तुमचे डाऊट सॉल्व करू. पण जी मेरिट लागते ही मार्कांवर नाही लागत, 400 पैकी किती मार्क आहेत ह्याच्यावर नाही लागत, तर तुम्हाला पर्सनटाईल किती पडले त्याच्यावरती लागतं. लक्षात असू द्या, पर्सेंटेज आणि पर्सनटाईलमध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे तो आधीच्या व्हिडिओ समजावून सांगितला आहे, एकदा जाऊन तिथे नीट तो बघून घ्याल. मेन्सचे मार्क, ठीक आहे, फक्त कन्सिडर केले जातात मेरिट लिस्टमध्ये पर्सनटाईलच्या मेथडनी. आणि किती मिनिमम पर्सेंटाईल रिक्वायर्ड असतात तरच तुमची मेरिटमध्ये तुम्ही दिसाल, म्हणजे मेरिटमध्ये तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल, नाहीतर तिथूनच आउट व्हाल तुम्ही. ओपनमध्ये मिनिमम 35% पाहिजेत किंवा प्लस 35% पाहिजेत, तरच तुमची मेरिटमध्ये तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल, विचारात घेतलं जाईल. SC ST OBC साठी 30% गरज आहे. दिव्यांगांसाठी
ट्वेंटी पर्सेंटाईलची गरज आहे आणि स्पोर्ट्स पर्सनसाठी सुद्धा 20% गरज आहे. पर्सेंटाईलचा व्हिडिओ नीट बघा, तुम्हाला व्यवस्थित कळेल की ही पर्सेंटाईल मेथड काय असते आणि त्याच्यानुसारच तुम्हाला मेन्समध्ये स्ट्रॅटेजी आखून प्लॅन करून पेपर अटेम्प्ट करावा लागेल, नाहीतर मग वाऱ्या कराव्या लागतील. पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर फायद्याची वाटली असेल तर प्लीज लाईक करा. तुम्हाला तुमच्याचबरोबर इतर प्रिपरेशन करणाऱ्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवावासा वाटत असेल तर प्लीज नक्की पोचवा, त्यासाठी शेअर करा. आणि अशा असंख्य व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्यासाठी एम पी एस सी संदर्भामध्ये किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधले बारकावे तुमच्या समोर आणण्यासाठी गायडन्स ग्रुपच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा.